नमस्कार मी रवी नवरा बायकोशी रील बनवायला आवडतात माझ्या मुलीचा रील बनवायला आवडतो काही कॉमेडी करायला आवडते पण कधी कधी सोशल प्रॉब्लेमसाठी या प्लॅटफॉर्मवर येते यावं लागतं सोशल प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला गोष्टी काही सामाजिक गोष्टी कळत नाहीत पोलिसांच्या गोष्टी कळत नाहीत ज्याच्यामध्ये आपण इंटरफेअर व्हावं की नाही व्हावं ह्या गोष्टी कळत नाहीत त्या गोष्टी मलाही कळत नाहीत परंतु हा व्हिडिओ कधी पुढे गेला तर आपल्याला आपल्या लोकांमधूनच याची उत्तरं भेटतील अशी मी आशा बाळगतो तर आजचा माझा प्रश्न असा आहे की गोरेगाव स्टेशनचा जो एरिया आहे क्राऊडेड एरिया आहे तिथून एक रस्ता जातो गोरेगाव सव्वेला सव्वेच्या इथे जो प्लॅ फुटपाथ आहे तिथे त्या फ्लु फुटपाथवरती काही लोकं बसतात फेरीवाले बसतात तर तिथून एक मुलगा जात होता फुटपाथ ऑक्युपाय होता म्हणून तो मुलगा रस्त्यारु चाल रस्त्या गाड़ी ने तेला छोटी सी धड़क दी तो मुलगा ओरडा लगला कि तेरे को अंधा है क्या तरह को दिखता नहीं क्या ये वो गधा गिदा कहीं ना कहीं तरी बोला लगा तो ड्राइवर पे तैरती भड़क लल्लू तो दिन में किधर तेरे को देख दिखा, दिखाई नहीं देता है तो कई के लिए रस्ते पे उतरता है तेरे को सरकार ने फुटपाथ दिया तो फुटपाथ पर क्यों नहीं चढ़ता है तो तो मुलगा बोला लगा फुटपाथ पर फेरी वाले बेटा है तो मानस मन तो ड्राइवर बोला कि मेरा कंसर्न नहीं है वो तेरे फुटपाथ पर बैठा ना तेरे चलने की जगह पर बैठा है वो तेरा कंसर्न है इन लोगों को उठाने का इनका कंप्लेट करने का तर हा एक प्रश्न मला कळत नाही की फुटपाथवरती जे लोक बसतात त्यांच्यामुळे आपण फुटपाथ सोडून रोडवरती चालतो आपल्याला कुठल्या गाडीने धडक दिली आपल्याला इजा झाली आपल्याला जखम झाली आपला ॲक्सिडेंट झाला तर पोलिसांची कारवाई कोणाच्या विरोधात होते कारवाल्याच्या विरोधात होते आपल्याला ठोकलं म्हणून की आपण रोडवरून चाललो आहे फुटपाथ असताना आपल्याही कार आपल्यावरती कारवाई होणार की जे फुटपाथवरती फेरीवाल्याने जागा अडवली आहे त्यांच्यावरती कारवाई होणार हा प्रश्न मला कळत नाही आणि ह्या प्रश्नांचं उत् काही काही वेळा असं होतं की आपल्याला आ... कळतच नाही की आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे कुठे कोणाला विचारायचा नक्की बी एम सीला विचारायचा पोलिसांना विचारायचं आहे आर टी ओला विचारायचा आहे तर ह्या गोष्टी तुमच्यामधून कधी पुढे आल्या की हे हे या गोष्टीचं उत्तर आहे तर बऱ्याच लोकांना हेल्प होईल ह्या गोष्टीची असे प्रश्न मी मांडत जाईन तुमचेही काही प्रश्न असतील अशाच गोष्टींची काय आय पी सी सी आर पी सी पोलिसांच्या गोष्टी आपल्याला थोडी न कळतात आर टी ओचे रूल आपल्याला कळत नाही बी एम सीचे रूल आपल्याला कळत नाही तर ह्या रूलचा फायदा काही लोक घेत असतात आपल्याला ज्या या गोष्टी कळत नाही जसं आपण बाईक रिपेअरिंग करायला देतो ती गोष्ट आपल्याला कळत नाही तर बाईकवाला किती आपल्याला चार्ज करतो अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहितीच नसतात त्यामुळे समोरच्या आपल्याला किती पण चार्ज मारून जातो आणि या गोष्टी आपल्याला पे कराव्या लागतात कारण की या गोष्टी इथपर्यंत आपल्याला पोचल्या पोचल्या जात नाहीत तर अशा काही गोष्टी ज्याच्याबद्दल आपल्याला अज्ञान आहे ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत ज्या गोष्टीचे प्रश्न आपल्याकडे आहेत पण उत्तर कुठून मिळतील याचा अंदाज नाही आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारा तुमचेच प्रश्न मी यूट्यूबच्या मार्फत या प्लॅटफॉर्मवरती मांडत जाईन मी मीसुद्धा या गोष्टीमध्ये माझंही अज्ञान तेवढंच आहे जेवढं तुमचं अज्ञान आहे पण कोणतरी ज्ञानी असेल ज्या ह्या गोष्टी आपल्याला ज्याची उत्तरं देऊ शकेल या प्लॅटफॉर्मवरती कधी जाऊन हा व्हिडिओ पुढे गेला तर त्याची उत्तरं आपल्याला इथेच मिळतील त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा मला मी तुमचा मुद्दा या प्लॅटफॉर्मवरती मांडत जाईल तोपर्यंत जय हिंद जय भारत